हर्ष भोईर, फ्रंटल गोलंदाज आपण बघूया. जगदेव स्मृती हवीदेव संघाकडून वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटकांसाठी सज्ज होतोय. सावंती स्पोर्ट्स सावंती संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विश्वास पाटीलला सामोरे जाईल पहिल्या चेंडूला. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिला होता, मात्र प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या स्पर्धेची नियमावली ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. इथे मात्र इनसाइड आउट इनफील्डच्या वरून एक्स्ट्राकोरच्या डोक्यावरून चेंडू डीप एक्स्ट्राकोर रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला होता. दोन धाव फलंदाज पूर्ण करतात. हवीदेव संघाची ड्रेसिंग कंपल्सरी नसल्यामुळे जगदीव स्मृती हवीदेव संघाला दोन धावांची पेनल्टी दिली जाते आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर सावंती संघाच्या धावप्लगमध्ये दोन धावे ऍड केल्या जातील. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला जयनमन लाखेवली विरुद्ध अर्णव स्पोर्ट्स खारबाव या दोन संघामध्ये. फल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न स्वीप केलेला चेंडू निघून जातोय थर्डमॅन रिझर्व मधून सीमापार. चार धावसाठी चौकार बाय चिरुपाने हा चौकार पाहायला मिळतोय. चौकाराने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या चार ने वाढते. सावंती स्पोर्ट्स सावंती संघाची धावसंख्या धावपलेकर सहा वर पोहोचते. पहिले षटक मार्गस्थ हर्ष भोईर जगदीव स्मृती हवीदेवी संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक चालतोय. यावेळी मात्र फटका फसलेला या पॉइंट रिझर्व मध्ये झेल आणि इथे मात्र पहिला फलंदाज फेल. सावंती स्पोर्ट्स सावंती संघाचा सर्वेचा फलंदाज विश्वास पाटील बॅक टू पॅवेलियन. पियुष याने पॉइंट रिझर्व मध्ये झेल पकडला आणि पहिला फलंदाज झेलबाज रूपाने बाद धुणे पॅलमध्ये फिरताना विश्वास पाटील ज्याने बाद धुण्यावरती फक्त आणि फक्त दोन धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेले आहे. न्यू बॅटर सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाकडून कल्पेश पाटील येतोय. पहिला फलंदाज बाद झालेला या हवीदेव संघाच्या गोलंदाजा सोर संध्या. जर कुठलाही गोलंदाज विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय तर 500 रुपयाचं पारितोषिक योगेश पाटील साहेबांकडून दिलं जाईल. योगेश पाटील साहेबांकडून एक सोर संध्या गोलंदाजांना. जर आपण विकेट हॅट्रिक पूर्ण करता तर आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय ऑफ साइडला पॉइंट रिझन मध्ये. लेग बॅच असतोय पंचांकडनं. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या एका धावीने वाढून होती धावपलीकडून सात धावा. पहिले षटक मार्गस्थ आपण सामना बघतोय. सावंत स्पोर्ट्स सावंत विपक्ष जगदेव स्मृती हवीदेव या दोन संघामध्ये. बीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. रोहन तरे वरुण तरे आणि त्यांची टेक्निकल टीम ही स्पर्धा कव्हर करत आहेत.
दरम्यान योगेशजी पाटील आणि सुनीलजी पाटील साहेबांचं ते आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे या सरपंच उपसरपंच चषक दापोडे 2024 मध्ये. पॅनल्टीच्या दोन धावा दापोडेमध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या 9 आहे आणि पॅनल्टीच्या दोन धावा ऍड केल्यानंतर धावसंख्या सुधारित आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटक समाप्तीनंतर 11 धावा सावंत स्पोर्ट्स सावंत या संघाचे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालो जर्मन लाखेवली विरुद्ध अर्ध विंटरबल स्कारबाव या दोन संघामध्ये. त्यानंतर निर्वित इलेव्हन अंजूर विपक्ष निहार इलेव्हन वेले. थोडासा शेड्यूल मध्ये बदल केला जातोय. निर्वित इलेव्हन अंजूर आणि निहार इलेव्हन वेले या दोन संघामधील पुढील सामना असणार आहे आणि त्यानंतर सामना जर्मन लाखेवली विरुद्ध अर्णव विंटरबाजे स्कारबाव या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर सोनाई वडोनगर आणि मनोज स्मृती भावले बी. प्रितेश पाटील गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होतोय. दुसरं षटक त्यांची जबाबदारी प्रितेश पाटील याच्यावर सोपवण्यात आलेले आहे. व्यापीडायचं एंड करून तो सज्ज होतोय. तर सामना करेल फलंदाज कल्पेश पाटील. यावेळी मात्र कार्पेचे सारे चिन्ह रोलेले लॉंग रिझनमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजमध्ये पाहायला मिळते. दोन धाव फलंदाज पूर्ण करतात आणि दोन धावीने सावंत संघाची धावसंख्या वाढते. धावपलिकावर दोनने वाढून होते ती 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. हवीदेवी संघाकडून दुसरं षटक प्रितेश पाटील आदळतोय. तर पुन्हा एकदा सामनाकर फलंदाज कल्पेश पाटील. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन इथे फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने हळूच पुढे सरकते. धावपलिकावर 14 धावा. आपण सामना पाहतोय सावंदे स्पोर्ट्स सावंदे ज्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. विपक्ष जगदीश मूर्ती हवीदेवी या दोन संघामधील. प्रितेश पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. व्ही आय विडायज इन गुरु वलताना यावेळी सामनाकर फलंदाज विशाल पांडे जो वैयक्तिक दोन या धावसंख्येवर सध्या फलंदाजी करतोय. समोर खेळलेला डाऊन द ग्राउंड मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धाव पूर्ण. आशिष पाटीलचा क्विक थ्रो पाहायला मिळाला होता मात्र दोन धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाज आणि दोन धावीने संघाची धावसंख्या 16 वर पोचते. प्रितेश पाटील सामना करेल फलंदाज प्रितेश पाटील विशाल पांडे. समोर खेळलेला पुन्हा एकदा आशिष तिथे सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि इथे या केवळ एकच धावे समाधान मानावं लागेल फलंदाजांना. धावसंख्या सिंगलने वाढते. धावपलिकावर 17 धाव. दुसरं षटक मार्गस आहे. आपण सामना पाहते सावंत्य विपक्ष हवीदेवी या दोन संघामध्ये. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना सावंत्य स्पोर्ट्स सावंत या संघ. लॉ फिल्टर चेंडू चेंडूला टर्न केलेला आहे स्क्वेअर लेग रिझनमध्ये आणि इथे या पुन्हा एकदा एकच धावी समाधान मानावं लागेल फलंदाजाला. एका धावीपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 18 धावा. यानंतर सामना निर्वित इलेव्हन अंजूर विरुद्ध निहार इलेव्हन वेले या दोन संघामध्ये पाहायला मिळेल.
यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी या खोलून ठेवलं होता फलंदाजाला आणि हलकासा अपील तिथे केला जातो, मात्र पंच समज नाहीत. चांगली डिलिव्हरी आणि चांगल्या डिलिव्हरीने दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. दोन षटक समाप्ती, दोन षटक समाप्तीनंतर सावंत संघाची धावसंख्या, धावपलीकडे 18 धावा, 9 सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकल्या आहेत सावंत स्पोर्ट्स सावंत या संघाने. तर ओळी आपण स्वागत षटकाकडे. मित्रांनो, आपल्यामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे, या दापोडेगावचे माजी सरपंच आणि सोहम लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर सर्वे सर्वा स्वप्नील तुकाराम तुलसीराम पाटील साहेबांनी त्यांचा हितोची सन्मान तिथे केला जाईल. स्वप्नील तुलसीराम पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, माजी सरपंच दापोडे आणि सोहम लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर, आणि त्यांचा हितोची सन्मान आदेश पाटील यांना विनंती असेल की आपण आपले सुप असते त्यांना सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकता माजी सरपंच दापोडे आणि सोहम लॉजिस्टिकचे प्रोप्रायटर स्वप्नील तुलसीराम पाटील साहेबांचा हा हितोची सन्मान इथे केला जातोय. शॉल त्यांना तर पुष्पगुच्छ आणि एक सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यांची बहुमूल्य उपस्थिती इथे पाहायला मिळते आणि त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरून केला गेलेला आहे. या सन्मानानंतर होलिओ पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. दोन षटकांची समाप्ती, धावसंख्या 18, तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पीयूष म्हात्रे गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय. तर सामोर जाईल फलंदाज कल्पेश पाटील, जो वैयक्तिक 4 या धावसंख्येवर फलंदाजी करतात. तर दुसऱ्या बाजूला 5 या धावसंख्येवर फलंदाजी करताना विशाल पांडे आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रिटिशच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. आपण पाहत आहोत वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम सरपंच उपसंघ चषक 2024 स्पर्धेचा आज अंतिम दिवस सुपर संडे. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चिन्हला खेळले, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये बीट होत आणि चिन्हू निघून जाते सीमा पार चौकार. कल्पेश पाटील यांनी चौकाराने केले आणि चौकाराने संघाची धावसंख्या वाढते, धावपलीकर 22 पोहोचते 22. तिसरं षटक मार्गस्थ पीयूष मात्र तिसरं षटक चालतोय. इथे मात्र इष्टांच्या वरून चिरून निघून जातोय या इष्टक्षेच्या हातामध्ये. पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यावेळी सफल होत नाही. धावसंख्या स्थिर, धावपलीकर 22 धावा. सावंदे स्पोर्ट्स सावंदे विपक्ष जगदेव स्मृती हायवे देवे या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना पाहायला मिळतोय. इथे मात्र ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल लॉंग ऑन रिझन मधून तोपर्यंत चांगली रनिंग भेटतो. विकेटने दोन धाव फलंदाज पूर्ण करतात आणि दोन धावने संघाची धावसंख्या वाढते, धावपलीकर 24 पोहोचते. दुसरं तिसरं षटक मार्गस्थ आहे पीयूष म्हात्रे तिसरं षटक चालतोय. जगदेव स्मृती हवेदेव विपक्ष सावंदे स्फूर्त सावंदे या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. इथे लॉप केला चेंडूला, लॉपटॅट फटका, क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवर झेपावतोय. झेल मात्र सोडला जातोय. कॅच ड्रॉप केली गेलेली आणि त्याचा फायदा उचलून जीवदानाचा फायदा देखील उचलला जातोय. दोन धाव फलंदाज पूर्ण करतात या दोन धावीने संघाची धावसंख्या 26. लॉस फॉर द 1 विकेट थर्ड वर इन प्रोग्रेस. तिसरं षटक प्रगतीपदावर आपण पाहतोय. पीयूष म्हात्रे जगदेव स्मृती हवीदेवे संघकडून तिसरं षटक चालतोय. तर पुन्हा एकदा सामन्याकडे फलंदाज कल्पेश पाटील. इम्प्रेस फटका सुपला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र पॅडल सुपिया खेळलेला आहे.
डीप फाईन लेग क्रीजमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. दोन धाव फलंदाज पूर्ण करत आहेत. या दोन धावने पुन्हा एकदा धावपळीमध्ये बदल होत आहे. धावसंख्या दोनने पोचते ते 28 कल्पेश पाटील आणि कल्पवतीने फलंदाजी केलेली आहे. आपल्या इनिंगमध्ये फक्त दोन चेंडू निधाव केलेले आहेत आणि त्यानंतर मात्र प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. जगदेव स्मृती या हायवे दिवे विरुद्ध सावंत स्पोर्ट्स सावंदे या दोन संघामधील सामना अंतिम दिवसामधील दुसरा सामना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या षटकाची देखील समाप्ती होते. तीन षटक समाप्ती झालेले, तीन षटक समाप्तीनंतर सावंत स्पोर्ट्स सावंदे संघाची धावसंख्या धावपलिकावर 28 धावा. वीरतानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 आपण पाहतोय. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये दुसरा सामना. कालचा दिवस जन्मन पिंपळा संघाने गाजवला होता, ज्या संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. कालच्या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जयदुर्गा सुरे बी संघाला त्याने पराभूत केलं होतं आणि अंतिम फेरीमध्ये फायनलमध्ये धडक मारणारा पहिला संघ जन्मन पिंपळा संघ ठरलेला आहे. तीन षटकांची समाप्ती, धावसंख्या 28 19 वर्षाखालील हा संघ सध्या आपण पाहतोय आणि यातूनच नक्कीच मात्र काही खेळाडू मुख्य संघामध्ये देखील आपल्याला त्यानंतर पाहायला मिळत आहेत. शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी ते मात्र अनिकेत पाटील याच्याकडे सोपवण्यात आलेले आहे. 19 वर्षाखालील खेळाडू नक्कीच भारतीय संघाकडून देखील चमकले गेले होते, त्यामध्ये विराट कोहली ज्याने 19 वर्षाखालील विश्वचषकाचं नेतृत्व करताना आपल्या कॅप्टन्सीखाली अंडर 19 विश्वचषक जिंकून देण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर पृथ्वी शाह, उन्मत चंद असे काही खेळाडू आहेत ज्या खेळाडू नक्कीच विश्वचषक अंडर 19 जिंकून देण्याचा भारतीय संघाकडून पराक्रम केला होता आणि त्यानंतर त्यांची वर्णी मात्र भारताच्या मुख्य संघामध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 19 अनिकेत पाटील गोलंदाजी मार्ग सजवतोय. तर सामना करेल फलंदाज विशाल पांडे. विशाल पांडे आपण पाहतोय सावंदे स्पोर्ट सावंदे संघाकडून सलामीवीर पाहायला मिळतोय. इथे मात्र दिशा वरकडली आहे. पंचांचा वाईडचा शेर होतोय, अव्वांतर धाव वाईडच्या रूपाने. विशाल पांडे आणि आपण जर इंडियन प्रीमियर लीग IPL स्पर्धेचा विचार केला तर IPL स्पर्धेमध्ये पहिलं शतक इंडियाकडून झळकवणारा फलंदाज मनीष पांडे आपल्याला पाहायला मिळाला होता आणि इथे विशाल पांडे सध्या आपण पाहतोय फलंदाजी करताना सावंत या संघाकडून. इथे मात्र वाडी ऑर्कर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर, धावपलिकावर 29 अनिकेत पाटील शेवटचे षटक हाताळतोय. तर पुन्हा एकदा सामना केला फलंदाज विशाल पांडे. इथे मात्र चांगला चेंडू पंचांचा बोट आकाशाकडे आणि इथे मात्र परतावं लागेल फलंदाजाला डगडच्या आश्रयाला. दुसरा फलंदाज बाद सावंत या संघाचा.
दुसरा फलंदाज बाद होऊन पहिल्या मध्ये प्रयत्न आणि या लेट ऑर्डर मध्ये आता माझा सतीश वाघचौरे सावंदे स्पोर्ट सावंदे संघाचा खरं तर मुख्य फलंदाज आहे, की प्लेअर आहे, अभिनय तो कभी नाही अभिमन्यू पाटील याचं देखील इथे आगमन होतंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सावंदे संघाला सपोर्ट करण्यासाठी नक्कीच अभिमन्यू पाटील इथे पोहोचलेला आहे. अनिकेत पाटील गोलंदाजी मार्गावर व्याय पेट आहे इन करून वालताना तर सामना करेल फलंदाज सतीश वाघचौरे. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे उंचच उंच आणि लांबच लांब. मी उल्लेख केला होता की मुख्य फलंदाज आहे लेट ऑर्डर मध्ये, मात्र लेट आया लेकिन ग्रेट आया. पाटील आपण पाहतोय ग्रेट आहे सतीश वाघचौरेच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. एक मारा लेकिन सॉलिड मारा, क्या बात आहे. हेच तर मातचं खास वैशिष्ट्य राहिलेलं आहे. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा फटका आणि यावेळी चेंडू निघून जाईल सीमापार आणखीन एक षटकार. होता आणि हा मात्र सुपर से ऊपर आपल्याला पाहायला मिळतो. दोमे दो ठोकडू आले सतीश वाघचौरे याच्या बॅट मधून हे सलग दोन षटकार पाहायला मिळतात आणि षटकाने संघाच्या धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 6 ने वेगाने वरती, धावपलीकर 41 धाव 41. अनिकेत पाटील आता मात्र मागडा ठेवतोय. पुन्हा एकदा सामना कृष्णदास सतीश वाघचौरे षटकांची हॅट्रिक वर आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र इज एन गॉन विकेटचं पतन फलंदाज बाद. मिळतोय सतीश वाघचौरे आणि आपलं काम फत्ते केलेलं आहे. दोन षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आहेत. धावसंख्या 41 आपण बघतोय. शेवटचे षटक मार्गस आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू सामना झाले फलंदाज सागर पाटील. लेट आला आणि 3 चेंडू मध्ये 12 धावात करून गेला. लेट मात्र थेट दोन षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते आणि 12 धावांचं योगदान देऊन तो पहिल्या मध्ये परतलेला आहे. धावसंख्या 41 अंतिम षटकामधील अंतिम चेंडू सामनाकरी फलंदाज सागर पाटील. यावेळी मात्र सागर पाटील याच्या बॅट मधून हा ब्लास्ट फटक्यामध्ये वजन धाव मधील पूर्णचे पूर्ण अर्धा डझन.
सोहम लॉजिस्टिकच्या प्रोप्रायटर स्वप्नील तुलसीराम पाटील साहेब आमचे रजा घेताना आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपलं पुन्हा एकदा आमच्या आयोजन कमिटीकडून वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे यांच्याकडून मनस्वी धन्यवाद.
प्रितेश पाटील आणि पिंटा पाटील ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सलामीवीर 48 धावांचं लक्ष आहे, कारण सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाने निर्धारित 4 षटकामध्ये आपल्या धावपळीत 10 झळकले त्या 47 तीन गड्याच्या मोबदल्यात. आणि 48 धावांचं लक्ष इथे मध्ये जगदेव स्मृती हयदेव या संघासमोर त्यांनी उभं केलेलं आहे. आणि लक्ष्याचं पाठलं करण्यासाठी प्रितेश पाटील आणि पिंट्या पाटील हे ओपनर जोडी मैदानामध्ये दाखल झालेलं आहे. पहिले षटक घातल्यासाठी गोलंदाज सावंदे संघाकडून गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. विशाल पांडे फ्रंटल गोलंदाज सावंदे संघाकडून पहिले षटक घालण्यासाठी सज्ज होतोय. विशाल पांडे हे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू प्रितेश पाटील सामना करेल. पहिला चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र इनफिल्डच्या वरून हा चेंडू निघून जातोय या लॉंग ऑनच्या वरून सीमा पार षटकार. यावेळी कोलवा टप्प्याचा चेंडू अगदी विकेट टू विकेट हा चेंडू आदळला होता. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. मिसफील पाहायला मिळते आणि जिथे एक धाव होती तिथे दोन धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. दोन धावने हवी देवी संघाची धावसंख्या वाढते.
धावसंख्या 2 ने वाढून होते धावपळीकडे 8 धावा 48 या लक्ष्याचा पाठलाग जगदेव स्मृती हवीदेव या संघ करतोय. 48 धावांचं लक्ष आहे, इथून 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पहिले षटक मार्गस्थ विशाल पांडे सावंत संघाकडून पहिले षटक चालतोय. राटामोर द स्टम्प इथे मात्र समोर केलेला स्टँड अँड डिलिव्हर क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. चेंडू निघून जातोय या लॉंग ऑफ रिझर्व मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 12 दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते. येथे मात्र विकेट टू विकेट चेंडू आता लय्या एक्स्ट्राकोर रिझल्ट मध्ये चेंडू फेकी केला जातो. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 1 धावने वाढून होते धावपळीकडे 13 धावा. 48 टार्गेट आहे जगदेव स्मृती हवीदेव संघासमोर. हे टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. सावंत स्पोर्ट्स सावंत विरुद्ध जगदेव स्मृती हवीदेव या दोन संघामधील दुसरा सामना आपण पाहतोय. लॉर्ड फुलटा चेंडू गॅप मात्र स्वतः आलेला नाही. कवर रिझनच्या हातामध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत एक धाव फलंदाज पिंट्या पाटील पूर्ण करतो आणि एका धावीने संघाची धावसंख्या 14 पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद 14 48 या लक्षाचा पाठला करताना हवीदेव हा संघ. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 14 48 या लक्ष्याचा पाठलाग जगदेव स्मृती हवीदेव संघ करतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सतीश वाकसौरी आता मध्ये सज्ज होतोय. सावंत स्पोर्ट्स सावंत संघाचा विचार केला तर सतीश वाकसौरी हा की प्लेअर आहे, जिने फलंदाजीला येताना देखील लेट ऑर्डरमध्ये खरं तर फलंदाजीला तो आला होता आणि 3 चेंडू सामना करताना 12 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत होतं. त्यानंतर सागर पाटील याला 1 चेंडू खेळायला मिळाला होता आणि त्या चेंडूवर देखील त्याने 1 षटकार पेश केला होता. दरम्यान सुहास अनंत पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या व्ही आय पी डाजूया आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. स्केल ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होते. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 1 धावी समाधान मानावं लागेल. धावसंख्या 48 धावसंख्या 48 लक्ष आणि 17 धाव आपल्याकडे पाहायला मिळतात. येथे मात्र दिशा भरकटल्या पंचायत वाईट अव्वांतर धावणे संघाची धावसंख्या 18 30 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे जगदेव स्मृती हवीदेव या संघाला.
दुसरे षटक प्रगतिपथावर सतीश वाघसोरे दुसरे षटकात चालतोय सावंदे स्पोर्ट्स सावंदे या संघाकडून. तर सामना करेल फलंदाज प्रितेश पाटील ज्यांच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार देखील पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या 19. यावेळी मात्र बिंबर नऊचा इशारा होतो पंचांकडनं. वन प्लस वन अशा मध्ये दोन धाव धावपळमध्ये जोडले जाते आणि पुढील चेंडू फीड देखील असणार आहे. धावसंख्या 2 ने वाढते धावपळीकडे 21 धावा. निर्वेद इलेव्हन अंजोर आणि न्यार इलेव्हन वेले दोन्ही संघ आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. अंजोर विपक्ष वेले पुढील सामना पाहायला मिळेल. निर्वेद इलेव्हन अंजोर विपक्ष न्यार इलेव्हन वेले. याला मध्ये चेंडूला फेरकावून दिलेला आहे. टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. धावसंख्या 27 27 धाव धावपळीकडे पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मध्ये बीट होते इष्टरक्षक. एक धाव फलंदाज पूर्ण करतात बायच्या रूपाने अव्वाच्या रूपाने. धावसंख्या 28 दुसरं षटक मार्गस्थ आहे. येथे मात्र चेंडूला स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये ठेवलेला आहे. चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय. नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. आणि तिसरा नक्कीच पंचांची मदत इथे मैदानी पंचाने घेतलेली आहे. दरम्यान हरेश पाटील साहेबांचं आमच्या व्यायपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोळे आयोजित या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ड्रिंक्स पेक ड्रिंक्स इंटरवल नक्कीच झालेलं आहे. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. आपल्या संघासाठी धावा सेव्ह करताना आपण पाहतो या क्षेत्ररक्षक. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे डीप स्क्वेअर रिझर्व मध्ये. धावसंख्या 30 दोन षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. जगदीश मुळे हवी देव्या या संघाला. माझ बोलल तशी फडमाईस पूर्ण करावी.
त्याला काय बोलत नाही स्कोरिंगला, आमची मुलं आहे त्याला काय बोलवीत नाही. तर सव्वीस संघाला देखील दोन धावांची पेनल्टी आणि पेनल्टीच्या दोन धावा ऍड केल्या जात आहेत. धावसंख्या 32. दोन्ही संघ नक्कीच दोन दोन धावांची पेनल्टी ते दिले गेलेले 32 धावा धावप्रकार पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूने 16 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी जगदेव स्मृती हवी देऊ या संघाला. निखिल सोनावणे गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. तर सामना करेल फलंदाज प्रितेश पाटील. याला मात्र ऑन साइडला चेंडू टोळला आणि चेंडू निघून जाईल गॅप मधून सीमा पार षटकार. फक्त ना फक्त 4 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. हवदेव संघाला विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय. सध्या जगदेव स्मृती हवदेव संघ आणि 10 विकेटने हा सामना जिंकेल का हवदेव संघ पाहावं लागेल. कारण सामने जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय पिंट्या पाटील आणि प्रितेश पाटीलच्या रूपाने. यावेळी मात्र क्लीन बॉल विकेटचं पतन अखेर निखिल सोनावणे विकेट प्राप्त करताना पाहायला मिळतोय. दोन षटकार आणि त्यानंतर विकेट 4 धावांची आवश्यकता आहे. आणि या नवीन फलंदाज आता मात्र खेळपटूर येतोय. जगदेव स्मृती हवीदेवी संघाकडून साहिल मात्रे. अजनमन लाखिवली संघ नाईक आणि अर्ध्या मिनिटापर्यंत स्कारबाव संघ नाईक आपण रिपोर्टिंग करायचं आहे. लाखिवली संघाचा संघ नाईक तसेच स्कारबाव संघ नाईक आपण दोघांनी देखील रिपोर्ट करायचं आहे. जनमन लाखिवली आणि अर्ध्या मिनिटापर्यंत स्कारबाव 4 धावांची आवश्यकता आहे. जगदेव स्मृती हवीदेव संघाला सामना जिंकण्यासाठी अगदी विजयाच्या उंबाट्यावर हा संघ येऊन ठेपलेला आहे. Thank you.
न्यू बॅटर साहिल म्हात्रे. लाखेली संघ एक अथवा प्रतिनिधी आपण जर इथे उपस्थित असेल तर संपर्क साधायचा आहे. इथे समोर केलेल्या स्वतःच्या फॉल्डर मध्ये चेंडू अडवला जातो. या दोन षटकार खर्च केल्यानंतर चांगली वापसी घेताना आपण पाहतोय. गोलंदाज निखिल सोनावणे, मात्र समीकरण सोपं आहे, इथून ना केवळ चार धावांची आवश्यकता आहे. क्लीन बॉल, डांडी गोल, आणखीन एक फलंदाज बाद होताना. हवी देऊया संघाचा. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल सोनावणे लाकूड तोड्या गोलंदाज. तर दोन फलंदाजांना क्लीन बोल्ड केलेले आहे. अभि पाटील याच्या चेहऱ्यावर स्मित असे पाहायला मिळते. लाकूड तोड्या हा शब्द उच्चारल्यानंतर सध्या निखिल सोनावणे लाकूड तोड्या गोलंदाज ठरतोय, कारण दोन फलंदाज क्लीन बोल्डच्या रूपाने त्याने बाद केलेले आहेत. समीकरण आपण पाहतोय. धनंजय पाटील सांगतायत सात चेंडूचा खेळ शिल्लक आणि सात चेंडू मध्ये चार धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आशिष पाटील. आशिष पाटील स्ट्रोक प्लेअर आहे, ज्याने पदार्पण करतानाच कालेरे मैदानावर सलग सात चेंडू मध्ये सात षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. हवीदेवी संघाकडून ज्यावेळी नक्कीच त्यांनी डेब्यू केला होता आणि पदार्पणात त्यांनी हा विक्रम केला होता. येथे केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक मागे, चेंडू पुढे, विजयी फटका आणि विजय संपादन केलेला आहे. जगदेव स्मृती हवी देवे संघाने अभिनंदन. जगदेव स्मृती हवी देवे अँड हार्ड लक सावंदे स्पोर्ट्स सावंदे. या सामन्यातील मेहनत मॅच कडे पण बोलूया आणि या सामन्यातील मेहनत मॅच आमचे धनाजी पाटील मास सांगतात. ज्याची कामगिरी राहिलेली आहे खास तो मेहनत मॅच ठरलेला आहे. प्रितेश पाटील, प्रितेश पाटील इज